विद्यार्थी मित्रांनो नमस्कार भोसले तर जाखले या चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता सातवी द्वितीय सत्र म्हणजे वार्षिक परीक्षा या दृष्टीने संपूर्ण दुसऱ्या सत्रातील अभ्यासक्रमावर नमुना प्रश्नपत्रिका आपण सोडवणार आहोत अशाच प्रकारची नमुना प्रश्नपत्रिका आपल्या अंतिम परीक्षेसाठी असणार आहे सरावातील प्रश्न हेही महत्त्वाचे असतील या ठिकाणी अशा प्रश्नांचा जरूर आपण सराव करावा जे मूल्यांकन प्रश्न आहे प्रश्नवाईज ते अशाच पद्धतीने आपल्या द्वितीय सत्राच्या वार्षिक परीक्षेच्या इयत्ता सातवीच्या गणित परीक्षेसाठी असणार आहे या ठिकाणी प्रश्न पहिला जो पर्याय आपल्याला निवडायचा आहे तो तो चार गुणांचा आहे त्यानंतर त्यातला ब जोड्या जुळवा तीन गुणांचा आहे आणि क खालील विधाने सत्य की असत्य तीन असा दहा गुणांचा प्रश्न आहे प्रश्न पहिला अ चार गुणांचा जो आहे पर्याय निवडा चूक पर्याय खालील प्रश्नांच्या बहुपर्यायी उत्तरापैकी योग्य तो पर्याय निवडा या ठिकाणी एखादा व्यवसाय चालू करताना जागा कच्ची सामग्री इत्यादीसाठी पैसे लागतात त्या रकमेला टिंबटिंब म्हणतात पर्याय भागीदारी भांडवल नफा व्यवसाय भांडवल असे म्हणतात या ठिकाणी जागा आणि कच्ची सामग्री इत्यादीसाठी जे पैसे लागणार आहेत भांडवल एकत्रित करून जमवून आणि या ठिकाणी तीन चार किंवा पाच असे अनेक या ठिकाणी लोक एकत्रित येऊन या ठिकाणी स्वतःचं भांडवल आपापल्या कृतीप्रमाणे या ठिकाणी जमा करतात समान असेल असमान असेल परंतु या रकमेला भांडवल म्हणतात ओके पर्याय ब अचूक सरळ व्याज मदक मंझे दर दर, भागिले शंभर म्हणजेच म म्हणजे मुद्दल गुणिले द म्हणजे दर गुणिले कालावधी या ठिकाणी मुदत भागिले शंभर ओके क म्हणजे सुद्धा कालावधी आहे या ठिकाणी मुद्दल गुणले डॉट 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 म्हणजे दर गुणिले आहे मदक भागली भागले शंभर कारण मुद्दल आणि कालावधी आहे म्हणजे दर राहिलेला आहे नफा तोटा दर रास दर लघुकंशांचे माप हे त्याच्या संबंधित टिंबटिंब कोणाच्या मापा एवढे असते अचूक पर्याय क आहे केंद्रीय कोणाच्या मापा एवढे असते आकृतीमध्ये एक ए एक्स बी हा लघुकंस आहे ए ओ बी हा केंद्रीय कोण आहे केंद्रीय कोणाचे माप त्याच्या आत असणारा हा लघुकंश आहे त्या मापाबरोबर असते म्हणजे या ठिकाणी केंद्रीय कोण हा अचूक पर्याय आहे केंद्रीय कोणाच्या मापा एवढे असते ओके कोणत्याही त्रिमितीय वस्तूंच्या सर्व पृष्ठभागांच्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणजे त्या वस्तूचे टिंबटिंब असते पृष्ठबळ असते ओके एक इष्टिकाचित्त्या असेल किंवा घणा असेल किंवा पंचकोनी या ठिकाणी सूच असेल पंचकोनी चित्त्या असेल या ठिकाणी इष्टिका चित्तीला एकूण सहा पृष्ठ असतात प्रत्येक पृष्ठाचं क्षेत्रफळ अशा सहा पृष्ठांचं या ठिकाणी क्ष क्ष सहा पृष्ठाच्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणजे पृष्ठफळ ओके सर्व पृष्ठभागाच्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणजे पृष्ठफळ अपर्याय अचूक आहे ओके त्यानंतर योग्य जोडाजोडा तीन गुणांचा प्रश्न आहे वर्तुळाचा परीघ चौरसाचे क्षेत्रफळ रास अस्तंभात आहेत ब स्तंभामध्ये अ आहे मुद्दल अधिक व्याज दोन पाय आर लांबी गुणले रुंदी आणि बाजूचा वर्ग या ठिकाणी वर्तुळाचा परी ब पर्याय दोन पाय आर चौरसाचे क्षेत्रफळ बाजू वर्ग ड आणि रास मुद्दल अधिक व्याज ओके क आहे खालील विधान सत्य की असत्य लिहा तीन मार्क्स आहेत तीन आहे त्या ठिकाणी काटकोन त्रिकोणात करण्याचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बिरजी इतका असतो पायतागृत्चं हे प्रमेच आहे त्यामुळे संविधान सत्य आहे दुसरं ए वजाबी कंसाचं वर्ग बरोबर ए वर्ग अधिक दोन्ही व्याधिक विवर्ग हे विधान असत्य आहे कारण ए वजाबी कंसाचं वर्गाचा विस्तार ए वर्ग वजा दोन्ही व्याधिक विवर्ग आहे म्हणजे मधलं पद वजा आवश्यक आहे ते अधिक आहे हे विधान असत्य आहे तिसरं एखादा प्राप्तांग किती वेळा आला आहे हे दाखवणाऱ्या संख्येला त्या प्राप्तांगाची वारंवारता असे म्हणतात हे विधान सत्य आहे या ठिकाणी एखादा अंक समजा एक हा तीन वेळा आला असेल किंवा या ठिकाणी तीन हा अंक दहा वेळाला असेल चार अंक चार वेळाला असेल पाच अंक तीन वेळाला असेल या संख्यांच्यामध्ये तीन हा प्राप्तांक समजा या ठिकाणी आता इथं सांगितलं गेलं दहा वेळा आला आहे म्हणजे जा सगळ्यात जास्त तीन हा प्राप्तांक दहा वेळा इथं येऊन गेलेला आहे म्हणजे दहा हे तीन या प्राप्तांगाची वारंवारता आहे ओके एखादा प्राप्तांक किती वेळा आला हे दाखवणाऱ्या संख्येला त्या प्राप्तांगांची वारंवारता म्हणतात म्हणजे थोडक्यात जास्तीत जास्त वेळा एखादा प्राप्तांग सर्वापेक्षा जास्त एखादा प्राप्तांग आला असेल ती वारंवारतात प्रश्न दुसरा आहे खालील उपप्रश्न सोडावा कोणतेही सहा प्रत्येक दोन गुण आहेत पहिला आहे सात किलोग्राम कांदे एकशे चाळीस रुपयाना तर बारा किलोग्राम कांदे किती रुपयांना या ठिकाणी बारा किलोग्राम कांद्याची एकूण किंमत या ठिकाणी सात किलोग्राम कांद्याना एकशे चाळीस रुपये म्हणून एकशे चाळीस छेद सात सात किलोला एकशे चाळीस रुपये तर बाराला किती तर म्हणजे गुणिले या ठिकाणी एकशे चाळीसला सात न म्हणजे सात किलोला एकशे चाळीस रुपये एका किलोला वीस रुपये झाले एकशे चाळीस बघितले सात आणि त्याला गुणिले बारा आहे म्हणजे बारा किलोचे साजिकच बारा गुणले वीस बारा शून्य शून्य बारा दोन चोवीस दोनशे चाळीस रुपये बारा किलोग्राम कांद्याची किंमत सात किलोग्राम कांद्याची किंमत एकशे चाळीस रुपये म्हणून एकशे चाळीस बघितले सात सातला एकशे चाळीस छेदस्थानी सात अंशस्थानी एकशे चाळीस तर म्हणजे गुणिले बाराला किती म्हणून सातला एकशेचाळीसला बघून वीस आलं वीस गुणिले बाराचं दोनशे चाळीस रुपये बारा किलोग्राम कांद्याची एकूण किंमत दोनशे चाळीस रुपये ओके प्रश्न पुढचा आहे मुद्दल पंचवीस हजार रुपये रास एकतीस हजार रुपये मुदत चार वर्षे तर व्याज दर किती या ठिकाणी प्रथम आपण पंचवीस हजार मुदलाची रास एकतीस हजार रुपये होते आणि रास म्हणजे त्या ठिकाणी मुद्दल अधिक व्याज आणि म्हणून आपण व्याज काढताना राशीमधून मुद्दल वजा करणं गरजेचं आहे व्याजबरोबर रास वजा मुद्दल रास एकतीस हजार रुपये आणि मुद्दल पंचवीस हजार रुपये म्हणजे राशीतून मुद्दल वजा केल्यानंतर सहा हजार रुपये आपल्याला व्याज मिळते सूत्र आहे आपलं व्याजबरोबर म द क भागली शंभर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले शंभर व्याज सहा हजार रुपये आपण काढलेला आहे मुद्दल पंचवीस हजार रुपये आहे दर काढायचा आहे कालावधी चार वर्षाचा आहे भागिले शंभर शंभरवरच्या दोन शून्य पंचवीस हजार वरच्या दोन शून्य गेल्यानंतर आपल्याला सहा दराची किंमत काढायची द बरोबर द ला चार गुणिले द ला दोनशे पन्नास गुणले सहा हजारला दोनशे पन्नास गुणले चार हे भागिले येणार आहे सहा हजार वरचे शून्य दोनशे पन्नास वरचे एक शून्य गेल्यानंतर सहाशेला पंचवीसनं भागलं पंचवीस दुने पन्नास साठ म्हणून पन्नास गेले उरले दहा शंभर झाले पंचवीस पंचवीच शंभर इथं अद्याप चारनं भागायचे चार एके भागा चार एक चोवीसला चार, चारशे पंचवीस सहा चार। दरबरोबर सहा टक्के म्हणजे दसा दसे सहा रुपये ओके या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे एका शहरामध्ये एका आठवड्यात पडलेला पाऊस मिमीमध्ये दिला आहे त्यावरून आठवड्याची पावसाची सरासरी काढा नऊ अकरा आठ वीस दहा सोळा बारा एकूण सात अंक आहेत सात संख्या आहेत म्हणजे सरासरी काढायची आहे दररोज आठवड्यात समजा या ठिकाणी सोमवारी हा नऊ मिलीमीटर पाऊस पडला मंगळवारी अकरा बुधवारी आठ अशा पद्धतीनं रविवारी या ठिकाणी पडलेला पाऊस येतो बारा मी मी पाऊस पडलेला आहे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार एकूण सात संख्यांची बेरीज भागली आहे सात आपण सरासरी काढताना जेवढ्या संख्या असतील तेवढ्या संख्यांची बेरीज नऊ अधिक अकरा अधिक आठ अधिक वीस अधिक दहा अधिक बारा सो सॉरी सोळा अधिक दो बारा भागिले सात या ठिकाणी त्या आठवड्याची पावसाची सरासरी नऊ अकरा आणि नऊ वीस बेरीज करतोय अकरा आणि नऊ वीस वीस आणि आठ अठ्ठावीस अठ्ठावीस वीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस हे दहा अठ्ठावन्न अठ्ठावन्न आणि हे सहा चौसष्ट चौसष्ट यातलं दहा या ठिकाणी चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर न हे दोन शहात्तर आणि यातलं दहा शहाऐंशी म्हणजे शहाऐंशी नऊ अकरा आठ वीस दहा सोळा बारा यांची बरी शहाऐंशी येते छेद सात सरासरी काढताना या ठिकाणी सात ना आठ ला भात सात एक्के सात एक सहासाठी सात एक्के सात उरला एक सोळा झाले बरं का सहा जुने चौदा सोळा सोळामधून चौदा गेले उरले दोन दोनवर शून्य घेतले वीस झाले सात उन्नी चौदा पॉईंट घेतला इथं पॉईंट दिला कारण संख्या संपलेली आहे म्हणून आपण या ठिकाणी भाग घालवताना दोनवर शून्य घेतोय सात उन्नी चौदा वीसमधून चौदा गेले सहा साठ झाले सहावर शून्य सात आठ छप्पन दोन दशांपर्यंत बारा पॉईंट अठ्ठावीस मिमी म्हणजे त्या आठवड्याची पावसाची सरासरी बारा पॉईंट अठ्ठावीस मिमी ओके पुढचा प्रश्न आहे एका वर्तुळाचा व्यास चौदा सेमी आहे तर त्या वर्तुळाचा परीख काढा वर व्यास दिला असता वर्तुळाचा वारीक पाय डी पाहिजे किंमत बावीसशेच सात गुणले चौदा सातनं चौदाला भरल्यानंतर सात एक्के एके सात सात दोन्ही चौदा आणि बावीस दोन्ही चव्वेचाळीस सेमी ओके वर्तुळाचा परीख चव्वेचाळीस सेमी त्यानंतर एका त्रिकोणाची उंची तीन सहा सेमी आणि पाया, पाया, पाया चार आय चार पॉईंट आठ सेमी तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती कोणत्याही त्रिकोणाचे क्षेत्रफळ एक छेद दोन पायागुणले उंची बरोबर एक छेद दोन गुणले पाया चार पॉईंट आठ दिलेलाच आहे गुणले तीन पॉईंट सहा त्यामुळं दोन या ठिकाणी समजा आपण अठ्ठेचाळीसला भगलं चार पॉईंट आठला तर बे दुन्ही चार आणि आठ आठसाठी बे चौक आठ दोन पॉईंट चार गुणले तीन पॉईंट सहा चव्वीस शक्क चव्वेचाळ असे चोवीस सक्क चव्वेचाळीसला चार हचे आले दहा चोवीस बहात्तर सो सॉरी चोवीस सक्क चव्वेचाळीस चव्वेचाळीसला चार हचे आले चौदा चोवीस बहात्तर बहात्तर बहतर चौदा शहाऐंशी दशाव चिन्हाच्या उजवीकडे इथं एक अंक इथे एक आहे दोन इथे एक आहे दोन अंक सोडून तिसऱ्या ठिकाणी आठशे चौसष्ट सुटे दशक शतक आठ पॉईंट चौसष्ट चौसेमी त्रिकोणाचे क्षेत्रफळ ओके त्यानंतर विस्तार करा पाच ए अधिक सहा बी कंसाचा वर्ग या ठिकाणी ए अधिक बी कंसाचा वर्ग ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग पहिल्या पदाचं वर्ग म्हणजे पाच ए कंसाचा वर्ग अधिक दोन गुणले पहिले पद पाच एक गुणले दुसरे पद सहा बी अधिक या ठिकाणी दुसऱ्या पदाचा वर्ग सहा बी वर्ग ओके पाचचा वर्ग पंचवीस एचा ए वर्ग म्हणजे पंचवीस ए वर्ग अधिक पाय दोन दहा सक साठ ए बी या दोघांचा कोणा साई पंचे तीस ए बी दुप्पट साठ ए बी अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग सहाचा छत्तीस बीचा बी वर्ग छत्तीस बी वर्ग म्हणजे पाच वर ए अधिक सहा बीक अंशाचा वर्गाचा विस्तार पंचवीस ए वर्ग अधिक साठ ए बी अधिक छत्तीस बी वर्ग ओके सात उदाहरण आहे काटकोन त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोण पी बरोबर नव्वद अंश पी क्यू अंश चोवीस सेंटीमीटर लेंथ पीक्यू चोवीस सेंटीमीटर आणि लेंथ पी आर दहा सेंटीमीटर तर रेख क्यू आरची लांबी काढा त्रिकोण पी क्यू आरमध्ये या ठिकाणी पी हा नव्वद मापाचा आहे पी क्यू चोवीस सेमी दिलेला आहे दहा सेमी पी आर दिलेला आहे क्यू आर काढायचा म्हणजे कर्ण काढायचा आहे म्हणजे त्रिकोण पी क्यू आर हा काटकोण त्रिकोण आहे कोण पी नव्वद अंश दिलेला आहे कर्ण वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग म्हणजेच लेंथ क्यू आर वर्ग बरोबर लेंथ पी क्यू वर्ग अधिक लेंथ पी आर वर्ग लेंथ पी क्यू वर्ग चोवीसचा वर्ग अधिक लेंथ पी आर दहाचा वर्ग चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर आणि हा दहाचा वर्ग शंभर शंभर आणि या ठिकाणी पाचशे शहात्तर सहाशे शहात्तर हा लेंथ क्यू आर वर्ग आहे दोन्ही बळचं वर्गण घेतल्यानंतर क्यू आर वर्गाचं क्यू आर आणि पाचशे शहात्तरचं सव्वीस म्हणजे लेंथ क्यू आर बरोबर सव्वीस सेमी कर्णाची लांबी सव्वीस सेंटीमीटर ओके क्यू आरची लांबी पुढचा प्रश्न आठवा केंद्र ओ असलेला वर्तुळात लघुकंश पी एक्स ए क्यूचे माप एकशे धावशे तर विशाल कंश पी वाय क्यूचे माप काढा या ठिकाणी हा लघुकंश आणि विशालकंश मिळून वर्तुकंशून पूर्ण वर्तुकंशाचं माप तीनशे साठ अंश असतं ओके म्हणून या ठिकाणी विशाल कंस पी वाय क्वीचे माप काढताना तीनशे साठमधून लघुकंसाचं माप वजा करणं गरजेचं आहे लघुकंस आणि विशाल कंस म्हणजे तीनशे साठ दोघांची मिरी म्हणजे पूर्ण वर्तुळ मिळते म्हणून विशाल कंसाचं माप तीनशे साठमधून लघुकंश पी एक्स सी माप एकशे दहा उदाहरणं दिले तीनशे साठमधून दोनशे पन्नास एकशे दहा गेले दोनशे पन्नास विशालकंश पी वाय क्वीचे माप दोनशे पन्नास आता विशाल कौश दोनशे पन्नास लघुकंश एकशे दहा मिळून तीनशे साठ पूर्ण लवकरंसा वर्तुळ काँसानं आप तीनशे साठ मिळतो ओके प्रश्न तिसरा आहे खालील प्रश्न सोडवा कोणते सहा या ठिकाणी प्रत्येकी तीन गुण आहेत त्यातला पहिला सात चोवीस पंचवीस हा संख्या समूह पायत्यागोरचे त्रिकोट आहे का पायत्यागोरचे त्रिकोट आहे का हे आजमावण्यासाठी प्रत्येक संख्येचा वर्ग करून मोठ्या संख्येचा वर्ग इतर दोन लहान संख्येच्या वर्गांच्या बेरिजी इतका येतो का पाहायचा आहे आला तरच हा संख्यासमूह पायत्यागोरचे त्रिकूट आहे सातचा वर्ग एकोणपन्नास चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस हा सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग दोन लहान संख्येच्या वर्गांची बेरीज एकोणपन्नास अधिक पाचशे शहात्तर म्हणजे सहाशे पंचवीस पुन्हा या दोघांची बेरीज येते म्हणजे सहाशे पंचवीस रोज सहाशे पंचवीस म्हणजेच या ठिकाणी पंचवीस वर्ग बरोबर सात वर्ग अधिक चोवीस वर्ग मिळते आपल्याला म्हणून सात चोवीस पंचवीस हा संख्या समूह पायथागोरसचे तिकोट आहे ओके प्रश्न तिसऱ्यातला दुसरा खालील राशीचे अवयव पाडा या ठिकाणी तीन ए वर्ग वजा सत्तावीस बी वर्ग या ठिकाणी तीन आणि सत्तावीसमधून तीन हा अवयव बाहेर काढल्यानंतरच आपल्याला योग्य विस्तारसूत्राचा वापर करता येईल अन्यथा नाही तीन आणि सत्तावीस म्हणून सामायिक तीन काढल्यानंतर ए वर्ग राहिले तर तीन बाहेर काढल्यानंतर आणि सत्तावीसला तीन न भागल्यानंतर तीन नव्वे सत्तावीस म्हणजे सत्तावीसचा तीन अवयव बाहेर काढल्यानंतर दुसरा नऊ अवयव राहणार आहे म्हणून तीन कंसात एवर्ग वजा नऊ बी वर्ग ओके वजा वर्ग, वर्ग वजा नऊ बी वर्ग म्हणजेच एवर्ग वजा तीन बी कंसाचा वर्ग म्हणजे त्या ठिकाणी वर्ग वजा बी वर्गचे अवयव पहिल्या कंसात या ठिकाणी ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वजा बी हे कुणाचे अवयव ए वर्ग वजा बी वर्ग याच साच्यामध्ये या स्वरूपामध्ये हे आहे तीन कंसात ए वर्ग वजा तीन बी कंसात वर्ग म्हणजेच पहिल्या कंसात या दोघांची बरीज तीन ए अधिक तीन बी दोघांची वरीज आणि यांचीच वजा बी दुसऱ्या कंसात ए वजा तीन बी म्हणजे तीन ए वर्ग वजा सत्तावीस बी वर्गचे अवयव तीन कंसात ए अधिक तीन बी दुसऱ्या कंसात ए वजा तीन बी हा तीन बाहेर सामाय काढलेला आहे ओके पुढचा प्रश्न पं आहे एका आयताकृती भूखंडाची लांबी पंचाहत्तर पॉईंट पाच मीटर व रुंदी तीस पॉईंट पाच मीटर आहे त्याचा दर एक हजार रुपये चौरस मीटर असल्यास त्या भूखंपाड भूखंडाची किंमत किती आयताकृती भूखंड आहे त्यामुळे भूखंडाचं क्षेत्रफळ आपल्याला लांबी रुंदी लांबी गुंजे रुंदी काढावी लागणार आहे आणि मग आयताकृती भूखंडाचं क्षेत्रफळ काढल्यानंतर प्रति चौरस मीटरला या ठिकाणी एक हजार रुपयेप्रमाणे मिळणाऱ्या क्षेत्रफळाला हजाराने गुणावं लागेल लांबी पंच्याहत्तर पॉईंट पाच आणि रुंदी तीस पॉईंट पाच पंच्याहत्तर पॉईंट पाच आणि तीस पॉईंट पाच यांचा गुणाकार केलेला आहे या ठिकाणी पहा पंच्याहत्तर म्हणजे सातशे पंचावन्न गुणिले तीनशे पाच पटकन आपण गुणाकार करायचा आहे पाच पाच नंतर आपण देऊया पाचापाचा पंचवीसला पाच हाचे दोन पाच न गुंतोय पाचापाचा पंचवीस दोन सत्तावीसला सात हाचे दोन पाच सत्ते पस्तीस दोन सदतीस शून्यानं न गुणता तीन न गुणायचं त्यामुळे दो दोन फुले अगोदर देऊया तीन तीन न सातशे पंचावन्न तिन्हापाची पंधराला पाच हातचे एक तिन्हापाची पंधराने एक सोळा तीना सत्ते एकवीसने एक बावीस पाच सात सात पाच बारा सहा तीन अठ्ठेने एक नऊ बावीस ओके सो सॉरी सहा तीन नऊ आणि दहा आणि दोनने तीन या ठिकाणी दोन लाख तीस हजार दोनशे पंच्याहत्तर गुणाकार आलेला आहे दशांश चिन्ह एक दोन संख्या सोडल्यानंतर तिसऱ्या ठिकाणी चिन्ह या ठिकाणी तेवीसशे दो, दोन दोन हजार तीनशे दोन पॉईंट पंच्याहत्तर चौरस मीटर हे टाळी टाळितापुरती ता भूखंडाचं क्षेत्रफळ आलेलं आहे भूखंडाचे क्षेत्रफळ दोन हजार या ठिकाणी तीनशे दोन हजार तीनशे दोन पॉईंट पंच्याहत्तर चौरस मीटर भूखंडाची किंमत भूखंडाचे क्षेत्रफळ गुणले प्रति चौरस मीटर दर प्रति चौरस मीटर दर प्र म्हणजे प्रति चौरस मीटर दर एका चौरस मीटरचा दर एक हजार रुपये म्हणून भूखंडाच्या क्षेत्रफळाला दोन हजार तीनशे दोन पॉईंट पंच्याहत्तर हजारानं गुणल्यानंतर दशमचिन्ह नाही असं ग्रह झालं तर या ठिकाणी दोन लाख तीस हजार दोनशे पंच्याहत्तरवर या तीन शून्य आलेल्या आहेत ओके okay, हजार वर्षा आणि त्यामुळे दशांश आता देताना सुटे दशक शतक दोन संख्या झाल्यानंतर तिसऱ्या ठिकाणी द्यायचं आहे म्हणून या ठिकाणी दोन लाख तीस हजार दोनशे पंच्याहत्तर सो सॉरी तेवीस लाख दोन हजार सातशे पन्नास रुपये तेवीस लाख दोन हजार सातशे पन्नास रुपये त्या भूकमंड भूखंडाची किंमत आहे ओके भूखंडाची किंमत तेवीस लाख दोन हजार सातशे पन्नास रुपये अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा याच प्रश्नपत्रिकेतील उर्वरित प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लगेचच पाहणार आहोत या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी मित्रांनाही हा व्हिडिओ पाठवून आणि त्यांच्याही वाढीसाठी प्रयत्न करावा धन्यवाद